नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नाशिक फाटा ते खेड या नवीन उन्नत मार्गिकाच्या भूसंपादन बद्दलचे नवीन अपडेट। मित्रांनो, त्या आधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, एलिव्हेटेड अर्थात उन्नत मार्ग, अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून भुयारी मार्गांची उभारणी इत्यादींच्या माध्यमातून मोठ मोठे शहरातील आणि दोन शहरांच्या दरम्यान असणारी वाहतूक ही गतिमान व्हावी, तसेच शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या कायम स्वरूपी सुटावी याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत। यामध्ये काही प्रकल्पांची कामे वेगात सुरू असून काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत व त्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया देखील वेगात सुरू करण्यात आलेले आहे। याच दृष्टिकोनातून जर आपण पुणे शहराकडून नाशिक या ठिकाणी येताना असणारा नाशिक फाटा ते खेड या 30 किलोमीटर अंतराच्या पट्ट्यावर कायमच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। ही समस्या मिटावी याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक फाटा ते खेड या 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये आता एलिव्हेटेड अर्थात उन्नत मार्गाची उभारणी करणार आहे। मित्रांनो, नाशिक महामार्गावर जी काही वाहतूक कोंडी होते ती मिटावी याकरिता नाशिक फाटा ते खेड या 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार असून त्याचा DPR देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला आहे। त्यानुसार आता या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। सर्व प्रक्रिया विना अडथळा पूर्ण झाल्या तर या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून या उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती NHAI चे प्रकल्प व्यवस्थापक संजय कदम यांनी दिली आहे। पुणे शहर व परिसरामध्ये अनेक मार्गांची कामे सुरू असून त्यासाठी 35,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मित्रांनो, कोणत्या ठिकाणी होणार उन्नत मार्ग चला बघूया। पुणे परिसरामध्ये असलेले नगर तसेच नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी त्याकरिता उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाशिक फाटा ते खेड, तळेगाव ते चाकण, चाकण ते शिक्रापूर आणि पुणे नगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर, शिक्रापूर ते रांजणगाव तसेच सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवती या ठिकाणाच्या उन्नत मार्गांचा देखील प्रस्ताव तयार करण्यात आले असून या सर्व मार्गांसाठी 35,000 कोटी रुपयांचा खर्च येणार असून या खर्चाच्या कामांचा DPR तयार करण्यात आला आहे। या सर्व मार्गांकरिता राज्य सरकारचा किती हिस्सा राहील याबाबत समिती नेमण्यात आलेली आहे, तसेच BOT चा हिस्सा किती असावा याबाबत देखील निर्णय होणार आहे। यामध्ये राज्य सरकारने एकूण खर्चाच्या 50% वाटा उचलावा अशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अपेक्षा आहे। परंतु यामधील शक्यतेचा विचार केला तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी 20% आणि BOT तत्वावर 60% अशा पद्धतीने खर्चाचे सूत्र मान्य होण्याची शक्यता आहे। तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी, एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये।